व्यसनाला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा समाजहिताच्या दृष्टीनं घातक असून ही घातक प्रतिष्ठा नष्ट करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून प्रयत्न व्हायला हवे अशी अपेक्षा मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुंतांबेकर यांनी व्यक्त केली. पाथर्डे येथील प्रतितयश डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक दीपक देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्तानं जग सुंदर बनूया या कार्यक्रमात मुक्ता पुंतांबेकर यांची विना दिघे यांनी प्रकट मुलाखत घेतली. या कार्यक्रमासाठी डॉक्टर दीपक देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, प्रभावती ढाकणे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, डॉक्टर शिरीष जोशी, डॉक्टर भाऊसाहेब लांडे, डॉक्टर हर्षल चितळे, डॉक्टर विनय कुचेरिया, राजेश काळे, भाऊसाहेब गोरे, राहुल मोरे यांची उपस्थिती होती. कुठली पार्टी म्हटलं की लोकांना वाटतं की त्याच्यात दारू पाहिजे, नसेल तर उलट हसतात लोक की यांच्याकडे पार्टीला दारू नव्हती. पण आता आमच्या गावात अगदी उलट झालंय, अगदी हाताच्या पोटावर मिळणारी मोजणारी लोक अशी असतील की जी दारू पीत नाही, बाकी सगळे अगदी पीत असतात. पार्टीमध्ये एखादा माणूस पीत नसेल तर तो काहीतरी बावळट माणूस आहे या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. आणि याच्यामध्ये ना मला असं वाटतं की आपले जे चित्रपट आहेत पिक्चर्स दाखवली जातात दारू पिण्याची, आणि तो पूर्वी फक्त हिरो पिताना दाखवायचे, आता बघा सगळ्या हिरोईन सुद्धा दारू पिताना दाखवतात. त्यामुळे मग मुलींच्या पण मनामध्ये त्याचं आकर्षण निर्माण होतं. कारण आपण ही जी मुलं म्हणतात तरुण मुलं किंवा पौगंडावस्थेतली मुलं, त्यांना असे काही रोल मॉडेल्स असतात ना की चित्रपटातले तारे तारका वगैरे, आणि मग त्यांच्या फॅशनचं बोलण्याचं ते एक अनुकरण करत असतात. मग हे जसं अनुकरण करतात तसं त्यांच्या वागण्याचं पण करतात. आमच्याकडे एक मुलगा होता, लहानच होता, असा 11वी 12वीतला. त्याला मी विचारत होते की कसं तुझं व्यसन सुरू झालं, तर तो म्हणाला की मला शाहरुख खान खूप आवडतो. आणि त्यांनी अगदी त्याचे केस बी सगळं शाहरुख खान सारखं होतं, बोलायची स्टाईल पण तशीच घेतली होती. मग त्यांना माहिती होतं की शाहरुख खान सिगरेट ओढतो पिक्चरमध्ये, तो बघत होता की तो दारू पितो. मग हे सुद्धा अनुकरण तो शाहरुख खानचं करत होता. मग त्याच्याशी मी बोलताना म्हटलं की तू शाहरुख खानचं हेच का फक्त बघतोयस, तुला माहितीये ना की शाहरुख खान एवढा मेहनती आहे, त्याला एका पिक्चरमध्ये काय सिक्स पॅक ॲप्स हव्या होत्या तर त्याने किती मेहनत घेतली, तर हे तू अनुकरण कर ना. पण मुलांचं कसं असतं की ते समोर दिसतंय त्याच्याच ते भावत जातात. त्यामुळे हे जे सामाजिक कारण आहे ना की व्यसनाभिन्नतेला आता जी आपल्या समाजात प्रतिष्ठा यायला लागलेली आहे, ते मुलांमध्ये व्यसन वाढण्याचं एक खूप मला महत्वाचं कारण दिसतं. व्यसन आणि सेक्स या विषयामध्ये मुलांना जास्त उत्सुकता असते. पालक आणि शिक्षक माहिती देत नाही तर मुलं इतरांना माहिती विचारतात. त्यांना चुकीची माहिती मिळून ते व्यसनाधीनतेकडे वळतात. त्यासाठी मुलांमध्ये या विषयावर संवाद हवा. 6वी 7वीपासून व्यसन जागृती विद्यार्थ्यांमध्ये हवी. चांगलं काय आहे तेही सांगितलं पाहिजे. ताणतणावामुळे व्यसन वाढतं यावरही मुलांशी संवाद व्हायला हवा असं मत मुक्ता पुंतांबेकर यांनी व्यक्त केलं. त्यामुळे संवाद कुटुंबामधला, पालक आणि मुलांमधला, शिक्षक आणि मुलं, मुक्तांगणतर्फे आम्ही जो शाळा कार्यक्रम घेतो त्याची आमची थीम हीच आहे, लेट्स टॉक अबाउट ड्रग्स, व्यसनांविषयी बोलूया. पालकांना किंवा शिक्षकांना असं वाटतं की काही विषय असे असतात ना की मुलांशी मोकळेपणाने बोलायचं नाही, व्यसन आलं सेक्स आला त्याच्यामध्ये. पण हे दोन विषय असे आहेत की मुलांना सर्वात जास्त उत्सुकता याच बाबतीत असते. आणि मग पालक किंवा शिक्षक जर का माहिती देत नाहीये तर मुलं मित्रांना विचारतात, मग चुकीची माहिती मिळते की दारू पिऊन खूप आनंद मिळतो. हे गैरसमज खूप वाढतात ना, दारूमुळे आनंद मिळतो, दारूमुळे टेन्शन जातं. आणि मग जे मुलांमध्ये व्यसन वाढतंय ते गैरसमज सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत आहे. नशा म्हणजे काय की आपल्याला खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं, आनंद मिळतो, आपण स्वतःला विसरतो. आणि खरं तर दारूमुळे काही अशी नशा वगैरे काही येत नसते. सुरुवातीला थोडं बरं वाटतं पण हळूहळू ते प्रमाण वाढायला लागतं आणि त्यामुळे आनंद वगैरे त्याच्यातनं काही मिळतच नाही. पण मग आपण जर का काही चांगले छंद लावून घेतले, संगीत, व्यायाम अशा वेगवेगळ्या प्रकारचे, तर आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा खूप बरं वाटतं, त्याच्यामुळे सुद्धा खूप आनंद मिळतो. आणि ह्याच गोष्टींनी आपल्याला नशा मिळायला लागते आणि मग वाईट गोष्टींकडे वळायचं आपल्याला काही कारणच पडत नाही. लहान वयातच मुलांना आपण हे छंद लावले तर त्याच्यातच एकतर मुलांना एक नशा मिळेल, परत योग्य वयामध्ये त्यांना आपण ही सगळी व्यसनाच्या दुष्परिणामांची योग्य माहिती आपण मुलांना देऊ शकतो. तर ह्या गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो. अजून एक की मुलांबरोबर चांगला संवाद. पौगंडावस्थातली जी मुलं असतात, टीनेज आपण ज्याला म्हणतो की 12-13 वर्षातली मुलं,
त्यांच्यामध्ये खूप शारीरिक बदल व्हायला लागतात, मानसिक बदल होतात आणि मग त्यामध्ये मुलांच्या मनातले ताण वाढतात. पुढे त्यांना काही करिअरचं असतं, त्याचे ताण त्यांच्या मनामध्ये असतात आणि मग बरेचदा असं होतं की या ताण तणावांमुळे मुलं व्यसनाकडे वळू शकतात. कारण मला चुकीची माहिती की तुला टेन्शन आहे का दारू पी, टेन्शन आहे का ड्रग्ज घे, मग आपण मुलांना त्या ताणतणावाविषयी पण बोलू शकतो. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.